पोलीस भरती संपूर्ण लेखी मार्गदर्शन मोफत सूरज तांबारे कॉप्स यूट्यूब चैनल वर। मित्रांनो, मी सूरज रामेश्वर तांबारे 2017 सोलापूर ग्रामीण पोलीस सेकंड टॉपर आणि ग्राउंड प्लस 10,000 पोलीस भरती प्रश्नांची टेस्ट सीरीज चालू झिरो पासून हिरो ह्या यूट्यूब चैनल वर। दोन्ही चैनल सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रांना दिशा द्या। स्वागत आहे सूरज तांबारे कॉप्स ह्या मोफत पोलीस भरती यूट्यूब चैनल वर। आज आपण पाहणार आहोत पार्ट क्रमांक आठ गणित ट्रिक्समॅन सूरज तांबारे यांच्यासोबत सोलापूर ग्रामीण पोलीस 2017 सेकंड टॉप। तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत गुणोत्तर प्रमाण। मित्रांनो, गुणोत्तर आणि प्रमाण यावर पोलीस भरतीला खूप सारे प्रश्न असतात, मग त्याची तुम्हाला एखादा मार्क मिळू शकतो। एक मार्क फिक्स करा, व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक कमेंट करा। व्हिडिओमध्ये प्रश्न आहेत, प्रश्नांची उत्तर मला कमेंटमध्ये उत्तर नक्की कळवा। मित्रांनो, गुणोत्तर आणि प्रमाण याचा आधी आपण अर्थ समजून घेऊ, त्यानंतर तुम्हाला समजेल की गणित कसं असतं आणि उत्तर तुम्हाला कसं लिहायचं असतं। मित्रांनो, गुणोत्तर तुमच्या वहीत अशा नोट्स तयार करा। मित्रांनो, चालू घडामोडीसाठी आपला स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी हा यूट्यूब चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, झिरो पासून हिरो याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जॉईन करा, त्यावर सुद्धा फॉलो करा। मित्रांनो गुणोत्तर म्हणजे काय? दोन किंवा अधिक संख्याची एकमेकांशी केलेली तुलना। काय? दोन किंवा अधिक संख्याची एकमेकांशी केलेली तुलना म्हणजे गुणोत्तर। व तुलना करताना त्यांना संख्येने एकाच संख्येने भागून तयार झालेले संक्षिप्त रूप म्हणजे गुणोत्तर प्रमाण। काय सांगितले? दोन संख्या घेतल्या आपण, 35 आणि 45 संख्या घेतल्या, ह्या संख्येची समान संख्येने ह्या संख्येला जर आपण भागलं आणि त्यांचं जे संक्षिप्त रूप तयार होईल त्यांना गुणोत्तर म्हणतात। तुम्हाला समजा सांगतो, प्रॅक्टिकल सांगतो। आता 35 आणि 45 ह्या दोन संख्या घेतल्या, आता 35 आणि 45 एकाच संख्येने भाग जायला पाहिजे। कुठल्या एका संख्येने? आता तुम्ही म्हणचाल, सर कुठल्या संख्येने भाग जाईल? तर तुम्ही संख्या घ्या जी संख्या ज्या संख्येच्या पाड्यात किंवा त्या भागात 35 असली पाहिजे, 45 असली पाहिजे। तर मित्रांनो, संख्या घ्या 5 ही समान संख्या, समान संख्या घेतली। तर 5 जर 35 भागलं, 5 × 5 = 35, 5 × 5 = 45। मित्रांनो, उत्तर काय येईल? 7 × 9, म्हणजे हे तुमचं काय झालं? संक्षिप्त रूप झालं। यालाच गुणोत्तर प्रमाण म्हणतात। दोन वेगवेगळ्या संख्येला समान एका संख्येने भागणे जे त्याचं उत्तर येईल त्याला संक्षिप्त रूप म्हणतात आणि त्यालाच गुणोत्तर प्रमाण म्हणतात, संक्षिप्त रूप 7 × 9। तर मित्रांनो, संक्षिप्त रूप तुम्हाला काढता आलं पाहिजे। तुम्हाला दोन संख्या देतो, त्याचं संक्षिप्त रूप मला तुम्ही नक्की काढून दाखवा। तुम्हाला दोन संख्या देतो मी, हवाय तरी तुम्ही 12 × 12 = 20। तर याचं संक्षिप्त रूप मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर नेक्स्ट संक्षिप्त रूप काढायचं आणि मला कमेंटमध्ये सांगायचं। तर मित्रांनो, गुणोत्तरमध्ये आपला गुणोत्तरचा अर्थ कळाला। आता प्रमाण म्हणजे काय याचा तुम्हाला अर्थ सांगतो मी, आणि प्रमाणावर गणित कसे असतात पोलीस भरतीला ते देखील मी खूप चांगल्या पद्धतीत तुम्हाला समजावून सांगतो। तुम्ही नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, एक एक मार्क फिक्स मिळणार आहे। मित्रांनो, प्रमाण म्हणजे काय? प्रमाण गुणोत्तर प्रमाण पाहतो आहे, पार्ट आपले होतील, हा पार्ट क्रमांक 8 आहे आणि पार्ट क्रमांक 1 ते 7 प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट मी टाकलेले आहे, ते तुम्ही पहा। मित्रांनो, जर संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार मधल्या दोन संख्येच्या गुणाकारा एवढा असतो। जर चार संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या व शेवटच्या संख्याचा गुणाकार मधल्या दोन संख्याच्या गुणाकारा एवढा असतो म्हणजे उत्तर सांगितल्याने। त्यांनी काय सांगितलं उत्तरात? म्हणजे त्यांनी काय सांगितलं? जर आपण दोन संख्या चार संख्या ओळीनं मानल्या आणि त्या जर प्रमाणात असतील, त्या प्रमाणात आहेत का नाहीत हे कसं ओळखायचं आहे की पहिल्या आणि शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार करायचा। उदाहरणार्थ ए एक संख्या आहे, बी संख्या आहे, सी संख्या आहे, डी संख्या आहे, हे त्यांनी चार संख्या प्रमाणात आहेत का नाहीत हे कसं पाहायचं? तर एनं डीला गुणायचं, ह्यांचं जे गुणाकार येईल, यांचा जो गुणाकार होईल XYZ, तोच गुणाकार बी आणि सीचा असायलाच पाहिजे, तर त्या संख्या प्रमाणात आहेत हे ओळखायचं तुम्हाला। तर पोलीस भरतीला तुम्हाला कसं गणित असतं ते तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला आधी मी एक उदाहरण सोडवून दाखवतो, ते तुम्ही नीट पहा। तुम्हाला उदाहरणार्थ दिलं मी,
3, 3, 6, 6, 12, 12, 24 ह्या संख्या प्रमाणात आहेत। तर ह्या प्रमाणात आहेत हे कसं चेक करायचं, ह्या प्रमाणात आहेत हे कसं चेक करायचं, आपल्याला काय सांगितलं त्यांनी, पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करा। 3 × 24 किती आला, 24 × 3 = 72। हा जो गुणाकार आला आहे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येच्या गुणाकार इतका आलाच पाहिजे, मधल्या दोन संख्येच्या गुणाकारा एवढा आलाच पाहिजे। करा 6 × 12 जर भागलं तर 72 येतं, म्हणजे ह्या संख्या दोन प्रमाणात आहेत का, आहेत। समजतंय काय सांगितले त्यांनी, एस बी बी सी सीस डी, तर ए गुणले डी म्हणजे ए गुणले डी जर केलं तर त्यांचं बरोबर बी गुणले सी एवढंच येणार, म्हणजे हे दोन समान आहेत, म्हणजे ह्या चार संख्या प्रमाणात आहेत। उदाहरणार्थ त्यांनी काय दिलं, 3, 6, 12, 24 हे आपल्याला गणित दिलं, मग आपल्याला काय सांगितले, चार संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार हा मधल्या दोन संख्येच्या गुणाकारा एवढाच असतो। 3 × 24 जर केला आपण तर 72 आलं, आणि 6 × 12 केलं तरी पण 72 आलं, म्हणजे ह्या संख्या प्रमाणात असतात। तर तुम्हाला पोलीस भरतीला गणित कसं असतं आणि त्याचं उत्तर तुम्हाला कसं काढता आलं पाहिजे, तुम्हाला ह्या चारपैकी तीन संख्या देणार, त्या तीन संख्या देणार किंवा एक संख्या ड्रॉप करणार, ती संख्या तुम्हाला काढावी लागणार। तेच तुम्हाला मी समजून सांगतो, बघा तुम्हाला गणित कसं असतं आणि तुम्हाला गणिताचं उत्तर कसं लिहिता आलं पाहिजे। तुम्हाला प्रश्न असतो असा, प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला असा असतो, तुम्ही पाहिला असेल प्रश्नपत्रिकेत, 16 × 8, 8 × 12, 12 × 1, तर तुम्हाला एक्सची किंमत काढायची असते, असं गणित असतं। साधं सोपं, काही घाबरायचं नाही। काय सांगितले, चार संख्या आहेत, 1, 2, 3, 4, मग काय करा, पहिल्या संख्येने शेवटच्या संख्येला गुणा, 16 × 1। आता आपल्याला ही संख्या काढायची, 16 × 1 बरोबर काय सांगितलं त्यांनी, ह्या शेवट पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार हा मधल्या दोन संख्येच्या गुणाकारा एवढा असतो, मग काय करा, 8 × 12 करा, 8 × 12। आता हे सोडवा मित्रांनो, जर हा गुणाकार करा, गुणाकार आहे, मी काय करतो, हे 16 जे गुणाकारातलं आहे ते मी एक्स इथं मांडतो आणि 16 इकडे घेऊन जातो, 8 × 12 / 16 बरोबर। आता ह्यांचा भागाकार करा, 8 × 8, 8 × 2 = 16, 2 × 2 = 12। मित्रांनो एक्स तुमचा 6 आला, समजतंय, एक्स किती, 6। मग तुम्हाला पर्याय क्रमांक 6, पर्याय क्रमांक बघायचं किती नंबर, 6 हा पर्याय क्रमांक किती नंबरला आहे, उत्तर गोल करायचं, तुम्हाला 1 मार्क मिळणार। काय केलं, प्रश्न दिला 16 × 8 = 12 × 1, तर एक्सची किंमत काढायची तुम्हाला। मग आपल्याला काय सांगितले, ज्यावेळेस चार संख्या प्रमाणात असतील त्यावेळेस पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार म्हणजे 16 × 1 बरोबर हा मधल्या दोन संख्येच्या गुणाकारा एवढा असतो, बरोबर। मग आपण मांडणी केली 16 × 1 = 8 × 12, मग एक्स आपण इथं ठेवला, हा 16 गुणाकारामध्ये आहे म्हणजे ह्या भागाकारामध्ये जाणार, इकडंच खाली जाणार, मग 8 × 12 / 16। जर हे डिस्क्रिप्शन सोडवलं तर एक्स बरोबर 6 मिळणार, म्हणजे आपला एक्स किती आला, 6 आला। अशा पद्धतीचं गणित असतं, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचं असतं, समजलं, एक्स बरोबर 6 आलं। त्याचप्रमाणे दुसऱ्या पद्धतीत तुम्हाला अजून एक त्याच प्रकारचं गणित सांगतो कसं असतं, ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे। तुम्हाला प्रश्न असतो, 8 × 6 = 20 असं गणित असतं, तुम्हाला तीच क्रिया करायची। काय सांगितलं त्यांनी, पहिली संख्या गुणले शेवटची संख्या, मग काय करा, 6 × 20 बरोबर 8 × 1, 8 × 1। मग काय करणार, आता हा 8 इथे येणार, मग काय, 6 × 20 / 8 = 1। मग आता हे सोडा डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन सोडत असताना काय, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, 2 × 2 = 6, 3 × 5 म्हणजे 15, एक्स बरोबर किती आला आपला, 15। समजतंय का, आपला एक्स आला 15। तुम्ही अभ्यास करा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला हे खूप सोपं जाणार आहे, काहीसुद्धा अवघड नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ज्यावेळेस चार संख्या प्रमाणात देतील आपल्याला अशा, त्यावेळेस काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला कुठलीही संख्या काढायला सांगत होते त्यांनी, ही काढू द्या, ही सांगा किंवा ही सांगा किंवा ही सांगा,
त्यावेळेस पहिली आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार बरोबर हा मधल्या दोन संख्येचा गुणाकार एवढा असतो, हे त्यांनी देऊन दिलेलं आहे. मग तुम्हाला एक संख्या कुठलीही नसेल त्यांनी दिलेली, कुठलीही नसेल दिलेली, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी पहिली तर संख्या दिल्या देणार नाहीत, त्यावेळेस काय करायचं आहे, ह्या दोन संख्येचा गुणाकार. आणि ह्या गुणाकार ह्या संख्येच्या समान एवढा असतो, गुणाकार एवढा असतो. तुम्हाला समजतं आहे? काय केलं आपण, 6 गुणिले 20 शेवटची संख्या आणि पहिली संख्येचा गुणाकार बरोबर मधल्या दोन संख्येचा गुणाकार 8 गुणिले 1. मग हे 8 गुणाकारामध्ये म्हणजे 8 इकडे येणार, 6 गुणिले 20 भागिले 8. मग 4 2 8 4 9 8 ला भागलं 4 2 8 4 5 20 इथं आलं 5. ह्या 2 न 3 6 ला भागलं 32 6. 3 गुणिले 5 बरोबर 1 म्हणजे 15. आपला 1 आला 15. गुणाकार भागाकार जमायला पाहिजे, गुणाकार भागाकारच्या क्रिया शिका तरच तुम्ही पोलीस होणार. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक पद्धतीचं गणित सांगतो, ते पण समजावून सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला गणित असं देणार ते 5 10 x 40, तर तुम्हाला एक्स काढायला मला तुम्हाला एक गणित सोडवायचं होतं, तुम्ही ते गणित सोडवायचं. मग काय करणार तुम्ही, पहिली संख्या गुणुले शेवटची संख्या 5 गुणुले 40 बरोबर ह्या दोन संख्या 10 गुणुले 1. मग काय करणार आपण, हा 10 इथं आला, 10 10 × 40 5 गुणिले 4 5 × 20 बरोबर एक्स, म्हणजे आपला एक्स किती आला, 20. सोप्या क्रिया आहेत, सोप्या, खूप सोप्या, खूप सोप्या. तुम्ही डायरेक्ट प्रश्नपत्रिकेवर हे गणित 5 सेकंदात सोडवू शकता, तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. हे 4 अंक दिलेत, मग काय करा, पहिल्या अंकानं शेवटच्या अंकाला गुणा, आणि इथं कुठलाही अंक असो त्या अंकानं डायरेक्ट भागा. 5 गुणिले 40 भागिले 10 जर केलं तर 10 × 40 5 × 20 म्हणजे आपला एक्स 20 मिळून जाईल. काही सुद्धा अवघड नाही, तुम्ही काही कुठलीही क्रिया करा. उदाहरणार्थ आता काय करू तुम्ही, हे जे आलेलं उत्तर 20 आहे ते एकच्या ठिकाणी मांडतो, असं करतो 5 आणि 10 गायब करतो, 10 ला x मांडतो, 10 x इथं 20 आलं आणि इथं आपलं 40 आहे. मग आपल्याला आता हे गणित आपलं तयार झालं, आता हे सोडवायचं, तुम्हाला एक्सची किंमत काढायची, एक्सची किंमत 10 यायला पाहिजे. मग काय करणार आपण, 5 गुणिले 40 काय करणार, 5 गुणिले 40 हे 20 इथे घेणार, 20. मग 2 × 20 = 40 मग 5 × 2 = 10 आलं का, एक्स आपलं 10, एक्स इथं आला का 10. अशा पद्धतीचे गणित असतात, काही अडचण घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सोडवायला एक गणित खाली दिलं आहे, तुम्ही सोडवायचं आहे. खूप सोप्या पद्धतीत प्रश्न आहे, तुम्ही सोडवा, उत्तर मला कमेंटमध्ये पाहिजे. आणि याच्या पुढेही अजून आपला एक टॉपिक आहे, तो तुम्हाला शिकवायचा आहे, तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तुम्हाला दिलं आहे 4 x 16 16 32, तर एक्सची किंमत किती ते तुम्हाला सोप्या पद्धतीत काढायचं आहे. समजलं गणित, खूप समजावून सांगितले, समजलंच असेल. काय करायची क्रिया ती तुम्ही करा, व्हिडिओ स्टॉप करा, गणित वहीवर सोडवा आणि मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न असतो मध्य प्रमाण गणितीमध्य भूमितीमध्य, मध्य प्रमाण काढा, गणितीमध्ये काढा किंवा भूमितीमध्ये काढा, असा तुम्हाला प्रश्न असतो. त्यावेळेस तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. मध्य प्रमाण म्हणजे काय त्याचं सांगितलं आहे मी, नक्की वाचा का काय. जर 3 संख्या प्रमाणात असतील, जर 3 संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा, म्हणजे 3 संख्या दिल्या तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार हा मधल्या संख्येच्या वर्गाएवढा असतो, हा मधल्या संख्येच्या वर्गाएवढा असतो. समजतंय? जर 3 संख्या दिल्या आपल्याला, काय ABC ह्या 3 संख्या दिल्यात प्रमाणातल्या, तर काय A चा आणि C चा गुणाकार हा B च्या वर्गाएवढा असतो, किंवा A चा आणि C चा गुणाकार जर केला आणि त्यांचं जर वर्गमूळ काढलं तर B येत असतं, वर्गा एवढा असतो. आता उदाहरणार्थ प्रॅक्टिकल नॉलेज कसं सांगतो तुम्हाला. आता ही प्रश्न दिला तुम्हाला, काय दिलं, 16 8 4 ह्या 3 संख्या आहेत, ह्या प्रमाणात कशा बघायचं आपल्याला, काय सांगितलं त्यांनी, 16 × 4 करा, 16 × 64 हा 64 जर वर्गमूळ काढलं तर 8, आणि 8 आलं का इथं मध्यस्थानी, बघा 8 आलं मित्रांनो. इथं जर 8x दिला तुम्हाला, 8x दिला तुम्हाला, काय करणार ते प्रश्न देताना असं देणार प्रश्न, 16 x 4 तर सोडवा असा प्रश्न असणार तुम्हाला. तुम्ही लगेच ओळखायचा हा गणितीमध्ये आहे. मग काय करायचं क्रिया, तुम्ही 16 ने 4 ला गुणायचं, तुमचं आलं 64,
तर या 64 वर्गमूळ काढायचं, तिथे येणार तुमचं 8 उत्तर, तुम्ही 8 उत्तर फायनल करून टाकायचं. समजतंय गणितीमध्ये काढताना काय तुम्हाला या पद्धतीचं गणित असतं, 16 8 8 x. तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगितलं मी, 16 जर 4 गुणलं तर 64 येतं, 64 वर्गमूळ काढलं तर 8, हा 8 गणितीमध्ये झाला. तुम्हाला गणितीमध्ये काढताना ते काय करणार, सोडवा म्हणणार, 16 देणार इथं मध्ये x देणार इथं 4 देणार. मग तुम्हाला काय करायचं सोडवताना, 16 4 गुणायचं, 16 4 64, मग 64 वर्गमूळ तुम्हाला काढायचं 8, वर्गमूळ काढायचं 8. समजतंय. नेक्स्ट उदाहरण तुम्हाला सांग समजावून अजून. बघा 3 12 12 48. आता काय सांगितलं आपल्याला, ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. किती? 3 × 48. आता 3 48 गुणलं तर किती येतं, 144. मित्रांनो 144 वर्गमूळ काढलं तर 12 आली का मधली संख्या, 12. ह्या दोन संख्येचा वर्ग, ह्या दोन संख्येचा गुणाकार 3 × 48, त्यांचं वर्गमूळ काढलं तर 12 येतं. ही 12 संख्येमध्ये दिसते आली. मग तुम्हाला गणित देताना ते काय करणार, असं गणित देणार. बघा 3 × 1 तर 48, तर सोडवा, एक्सची किंमत काढा तुम्हाला म्हणणार. तुम्ही काय करायचं डायरेक्ट, 3 × 48 बरोबर 144. 144 जे येईल तुमचं त्याचा वर्गमूळ काढायचं आणि हे 12 उत्तर सिलेक्ट करायचं. ह्या गणितीमध्ये झाला आपला. समजतंय. 3 × 12 काय करायचं, गुणलं 3 × 48 आणि जे उत्तर येईल त्याचं वर्ग काढायचा, तो तुमचा मधली संख्या असली पाहिजे. 3 × 1 48 असं असतं तुम्हाला. मग ह्या दोन, ह्या पहिल्या आणि शेवटी संख्येनं गुणाचं, जो गुणाकार येईल 144, हा गुणाकार आला तुमचा. 144 जर वर्गमूळ काढलं तर 12 येतं आणि तुमचं उत्तर 12 असं. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून मित्रांनो गणित मी सांगतो, ती गणित पूर्ण पहा. तुम्हाला एक गणित सोडवायला पण देतो, ते देखील तुम्हाला समजलं पाहिजे. चला, प्रश्न असा असतो तुम्हाला. बघा प्रश्न कसा असतो, असा बघा प्रश्न असा, तृतीय पद काढा, तृतीय पद काढा. आता आपण गणितीमध्ये काढला आहेत केवळ, तृतीय पद काढा किंवा भूमिती बघा तिथं आपण काय येतो बघा, मध्य प्रमाण काढला. आता आपण मध्य प्रमाण काढायला शिकलो हे असं तुम्हाला. मग गणितीमध्ये काढला, भूमितीमध्ये, हा झाला मध्य काढताना. ही मध्य तुम्हाला सांगितलेलं आहे मध्य काढताना काय क्रिया करायची, मध्य काढताना काय करायची, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार, ह्या दोन संख्येचा गुणाकार बरोबर जो गुणाकार येईल त्याचं वर्गमूळ काढायचं, ती झाली तुमची मधली संख्या. सूत्र लिहिले तुम्ही काय, जर मध्य प्रमाण काढायचं असलं तर काय करायचं, पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार. पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार काढला, पहिली स्टेप, जो गुणाकार येईल त्याचं वर्गमूळ काढायचं आणि जे उत्तर येईल ते त्याचं मध्य प्रमाण असेल, जे उत्तर येईल ते मध्य प्रमाण असेल. ओके, आता प्रश्न असा असं तुम्हाला, तृतीय पद काढा, तृतीय पद काढा. मग मध्य प्रमाणासारखंच आहे तृतीय पद काढताना काय करायचं मित्रांनो, तुम्हाला दिले 9 12 12 x, तर एक्स किती, एक्स किती काढायचं आहे, काय करणार तुम्ही. आपल्याला सांगितलं आहे मधल्या संख्येचा वर्ग हा ह्या दोन संख्येचा गुणाकार असतो. मग मधल्या संख्येचा वर्ग किती, 144 बरोबर ह्या दोन संख्येचा गुणाकार असतो, म्हणजे 9 × x. हे आपलं डिस्क्रिप्शन तयार झालं. मग काय करणार, 144/9 बरोबर x. मग 9 भागा, 9 × 9 9 × 9 इथं राहिलं 5 9 56. सोळा आलं म्हणजे आपला x किती आला, 16. मग काय येणार, 9 12 16 हे आला तुमचा तृतीय पद, 16 हे तृतीय पद आलं. तर हे चेक जर करायचं म्हटलं तर तुम्ही काय करणार, 9 × 16 बरोबर इथं जी संख्या येईल ती, जी संख्या येईल ती बरोबर इथं 12 यायला पाहिजे, म्हणजे इथली संख्या 144 यायला पाहिजे. 16 9 144 आलं का, 12 ह्याचं वर्गमूळ, हे असं झालं गणित. काही सुद्धा अवघड नाही मित्रांनो, खूप सोपं आहे. ह्याचं जर आपण हे केलं,
ज्यावेळेस तुम्हाला तृतीय पद काढा असं गणित येतं, तुम्हाला दोन संख्या दिल्या जातात डॅश डॅश आणि तिसरी संख्या काढायला जातात, त्यावेळेस तुम्ही काय करायचं सूत्र लक्षात असू द्या, सूत्र तुम्हाला सांगतो तृतीय पद काढायचं, दुसऱ्या संख्येचा वर्ग करायचा डायरेक्ट, दुसऱ्या संख्येचा वर्ग भागिले पहिली जर संख्या दिली तर पहिली संख्या घ्या किंवा शेवटची संख्या घ्या, म्हणजे तिसरी संख्या, शेवटची ऑब्लिक तिसरी संख्या, हो का? तृतीय पद काढत असताना तुम्हाला ते पहिली संख्या देणार, पहिली संख्या असणार, कारण की तिसरं पद काढायचं तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला सूत्र लिहायचं आहे दुसऱ्या संख्येचा वर्ग करायचा एक्स वाय झेड, किती संख्या दुसऱ्या संख्येचा वर्ग करायचा, तुम्हाला जर असा गणित दिलं त्याने 3 + 9 तृतीय पद काढा असं विचारलं तर तुम्हाला सांगितलं दुसऱ्या संख्येचा वर्ग, दुसऱ्या संख्येचा वर्ग किती, 9 वर्ग 81 भागिले पहिली संख्या, 81 भागिले पहिली संख्या 3, आता बघा 3 × 3 × 2 = 6 इथं आलं 2, 3 + 7 = 21 मग काय येणार तुमची तिसरी संख्या 27, असं येणार, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे व्यवस्थित गणित, तुम्हाला एक गणित येतं सोडवायला तसं त्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे आणि मला उत्तर कमेंटमध्ये करायचं आहे, तुम्हाला गणित देतो मी बघा, चारास आठ तर एक्स किती, तृतीय पद काढा, एक्सचं तृतीय पद काढायचं, ह्याचं तृतीय पद काढून मला उत्तर कमेंटमध्ये करायचं. मित्रांनो अशाच नोट्ससाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पार्ट क्रमांक 9 मी अजून चांगल्या प्रकारचा व्हिडिओ एक घेऊन येत आहे, गुणोत्तर प्रमाणात असेल, शाब्दिक उदाहरणं असतील, शाब्दिक उदाहरणावर आपण खूप चकमकी होतात मुलांच्या, त्यावर माझा पार्ट क्रमांक 9 व्हिडिओ असेल, व्हिडिओ पाहायला विसरायचा नाही, त्याचप्रमाणे मित्रांनो ह्या गणिताचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या तुम्ही, याचं सूत्र इथं आहे, तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे दुसऱ्या संख्येचा वर्ग भागिले पहिली संख्या, तर तुम्हाला उत्तर 0 मिळेल, प्रश्नपत्रिकेवर तुम्ही सोडवू शकता, आतापर्यंत जे मी गणित सांगितली ती खूप सोप्या पद्धती होती, हे आपल्या याचं सूत्र आहे पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार, मध्ये प्रमाण काढायचं आहे पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार आणि जे उत्तर येईल त्याचं वर्ग म्हणून जर काढलं तर तुम्हाला ते मध्य प्रमाण गणिती प्रमाण आणि भूमितीमध्ये भेटेल, त्यावर मित्रांनो तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, आपला 10,000 पोलीस भरती प्रश्न टेस्ट सिरीज चालू आहे, त्याची लिंक आपली ह्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चॅनलचं नाव 0 पासून हिरो हा आहे, टेलिग्रामवर फॉलो करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, 1 ते 7 पार्टच्या सर्व प्लेलिस्ट गणिताच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, ते लिंक टाकलेले आहे, जय हिंद जय महाराष्ट्र, भेटू आपण पार्ट क्रमांक 9 तुमचाच ट्रिक्स मॅन सूरज तांबारे, सोलापूर ग्रामीण पोलीस सेकंड टॉपर 2017, जय हिंद जय महाराष्ट्र, उत्तर मला कमेंटमध्ये पाहिजे, 4 + 8 = 88 तर तृतीय पद काढा, हे तृतीय पद तुम्ही काढायचं आहे, जय हिंद जय महाराष्ट्र.